ग्रामीण भागातील मुलांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शिक्षण मिळावं यासाठी जिथं मोबाईलला रेंज नव्हती तिथं मुलांना ऑफलाईन शिक्षण देता यावं यासाठी ऑफलाईन ॲप्सची निर्मिती केली. तसंच या कोरोना काळामध्ये सध्या मुलांचं शिक्षण नियमित सुरू राहावं, त्यांना शिक्षणाबद्दलची रुची जागृत राहावी म्हणून मनोरंजनात्मक खेळ तयार केले मराठी गणित इंग्रजी या विषयावर. माझ्या शाळेतील मुलाबरोबरच महाराष्ट्रातील 10,000 पेक्षा जास्त रोज मुलं याचा वापर करत आहेत. तसंच जिथं मी बंजारा बोलीभाषेच्या तांड्यावर काम करत होतो तिथं मुलांना बोलीभाषेतून येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी आत्ता पहिलीचं पाठ्यपुस्तक बंजारा बोलीभाषेमध्ये अनुवादित करून मुलांची शिक्षणाबद्दल रुची कायम ठेवली. याचा परिणाम असा झाला की मुलं नियमित शाळेत येत होती, मुलं शाळेतील पटसंख्या वाढली, शिक्षक संख्या वाढली. केवळ पटसंख्याच वाढली नाही तर गुणवत्तेमध्ये सुद्धा त्याचा परिणाम वाढत गेला. दोन्ही शाळेमध्ये गावातील लोकांच्या सहकार्यानं दोन्ही शाळा डिजिटल केलेल्या आहेत. गावातील लोकांच्या सहकार्यानं लोकवाट्यातून शाळेतील भौतिक सुविधा वाढवण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. यापुढेही मी हा जो आज मला राष्ट्रीय पुरस्कार सन्मान मिळालेला आहे तो माझ्या शाळेतील बालकांना मी समर्पित करत आहे. आणि यापूर्वी मला राष्ट्रीय ICT पुरस्कार जो सन्मान जाहीर झाला तो सध्या मी माझ्या शाळेतील मुलांना समर्पित करतो. आणि यापुढेही लोकांच्या सहकार्याने एक मॉडेल स्कूलमध्ये रूपांतर करण्याचा मी निश्चित प्रयत्न करेन.